जेव्हा फॉर्म्युला ठरला त्या बैठकीत मी नव्हतो म्हणून मला माहीत नाही, पण कालच्या बैठकीमध्ये हे खरं आहे की अमितभाईंनी सांगितलं की मित्र पक्षाचे सर्व उमेदवार निवडून आले पाहिजे, यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पूर्ण शक्तीने काम केलं पाहिजे. माझ्या पक्षाचा उमेदवार नाही म्हणून उदासीन राहता कामा नये. तिथं शिवसेनेचा असेल, महादेव जानकरच्या पक्षाचा असेल, आरपीआयचा असेल, आपण सर्वांनी पूर्ण शक्ती सर्व मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या मागे उभी केली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये इस बार 220 बार या भावनेनी काम केलं पाहिजे आणि भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं असं सांगितलं आहे. आता जागा वाटप आणि ह्या साऱ्या अनुषंगिक गोष्टी या तर चर्चेतून आणि संवादातून होईल, या काही चॅनलच्या माध्यमातून होणार. शिवसेनेची नाराजी भाऊ या वक्तव्यावर अजूनपर्यंत त्यांनी कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही आणि शिवसेना आमची मैत्री ही निश्चितपणे अभर मैत्री आहे. ते म्हणजे आमचं ते ये दोस्ती हम नहीं तोडेंगे असं प्रेम आहे. तेरी यार ऐसा अपना प्यार. आणि काय चिंता करू नका, आम्ही दोघी आता मिळे सुद्धा मेरा तुम्हाला या भावनेने आम्ही काम करणार आहोत. काही चिंता करू नका, हे नाराजी वगैरे राहणार नाही. अतिशय उत्तम पद्धतीने युती होईल आणि अबकी बार 220 पार.